देवेंद्रजी जेव्हा अशा स्वरूपाचा प्रोजेक्ट येतो एक तर खूप मोठ्या प्रमाणात त्यासाठी निधी लागतो आपल्या महाराष्ट्र राज्याची ओव्हरऑल स्थिती आता तुमच्याकडे फायनान्स आहे तेव्हा तुमच्याकडे तुम मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्याची जबाबदारी होती तर हे जे मॅनेजमेंट आहे इकॉनॉमिकल मॅनेजमेंट म्हणजे त्या प्रकल्पाचा आकार इतका म्हणजे त्याच्याकडे हजारो आणि कोटीतले आकडे ऐकले की असं वाटायचं की एवढे पैसे आणणार कुठून सरकार तर ते मॅनेजमेंट कशा स्वरूपाने तुम्ही हाताळ नाही तुम्ही म्हणालात हे आहे की बहुतांश लोकांना वाटायचं की हा स्वप्नातला मार्ग होऊ शकत नाही कारण दोन हजार चौदा साली पन्नास हजार कोटीचा एका राज्यात रस्ता बनवणं हे कुठल्याच राज्याने विचारही केला नव्हता पण त्यावेळी मी साधारण हा विचार केला की आपण जर एक बँकेबल प्रपोजल तयार केलं तर पैसा उभा राहतो महाराष्ट्राची कोर स्ट्रेंथ फार मोठी आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा निर्णय असा केला की बँका पैसा कधी देतील जर आमच्याकडे लँड ऍक्विजिशन असेल आणि सातशे किलोमीटरचं सा लँड अॅक्विशन करायचं तर त्याकरता आम्ही ग्रीनफील्ड अलाइनमेंट तयार केली त्या ग्रीनफील्ड अलाइनमेंटमुळे ग्रीन दोन फायदे झाले एक तर अनकनेक्टेड जो भाग होता हा सगळा अनकनेक्टेड भाग त्याच्यामुळे आपला कनेक्टेड झाला आणि दुसरं ग्रीनफील्ड अलाइनमेंटमुळे स्वस्त जमीन मिळाली त्यामुळे त्यावेळेस मी त्या निर्णय असा केला की थेट खरेदी करायची अक्विजिशनपेक्षा आहे आणि चारपट आणि पाचपट आम्ही किमती द्यायला सुरुवात केली आणि याकरता पैसा येणार कुठून कारण लँड एक्विजिशनला कोणीच पैसा देत नाही तर त्यावेळेस मी निर्णय केला आणि आताचे जे आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी हे त्यावेळेस एम एस आर डी सीचे मंत्री होते मी त्यांना म्हटलं की हा रस्ता आपण एम एस आर डी सीच्या थ्रू तयार करू आणि त्यावेळेस सुरुवातीला त्यांनाही असं वाटत होतं की हा होऊ शकतो का पण मी असं सांगितलं की आज आपल्याकडे सिडको आहे एम डी आहे ही जी सगळी महामंडळ आहे यांची डिपॉझिट्स आहे या बँका नाही आहे हा पैसा विकासाकरता कामी आला पाहिजे त्यामुळे मी त्या सगळ्या महामंडळांकडनं जो, जो चार ते पाच हजार कोटी रुपये उधार घेतले आणि त्यामुळे बँकेकडे न जाता या चार पाच हजार कोटी रुपये लिव्हरेज करून मी पहिल्यांदा नऊ महिन्यामध्ये सगळं लँड एक्विशन केलं आणि या लँड एक्विशन करताना मी एकनाथराव शिंदेसाहेबांचे से आभार मानेन याचं कारण जेव्हा मी लँड एक्विशन त्या ठिकाणी घोषित केलं पहिल्यांदा पवार साहेबांनी औरंगाबादला जाऊन संभाजीनगरला जाऊन सभा घेतली आणि हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे अशा प्रकारचा एक त्या ते ठिकाणी त्यांनी विषय मांडला मग उद्धवजींनी नाशिक विभागात जाऊन एक सभा घेतली आणि हे लँड एक्विशन रद्द करा म्हणून सांगितलं पण एकनाथराव शिंदे मात्र माझ्यासोबत फॉर्मली उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही करा मी स्वतः जाईल आणि ते स्वतः गेले आणि ज्या गावामध्ये उद्धवजींनी सभा घेतली होती आम्ही त्या गावाची जागा पहिल्याच दिवशी शंभर टक्के अक्वायर केली सगळ्या लोकांनी कन्सेंट देऊन ती जागा ऍक्वायर केली आणि त्यातनं देशाच्या इतिहासामध्ये नऊ महिन्यामध्ये संपूर्ण लँड एक्विजिशन आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि मग प्रश्न असा होता की जो आपण विचारला तर पन्नास हजार कोटी पहिल्यांदा पस्तीस हजार उभे करायचे होते ते जर सगळे राज्याच्या बजेटवर घेतले असते तर कदाचित इतर भागांवर अन्याय झाला असता म्हणून त्याला एक इनोव्हेटिव्ह मॉडेल आम्ही उभं केलं आणि मुंबईच्या काही प्राईज लँड्स बांद्र्याची लँड असेल जिथे आता एम एस आर डी सीचं ऑफिस आहे अशा काही प्राइज लँड्स या सीला आम्ही ट्रान्सफर केल्या एम एस आर डी सीची वर्थ जी आहे ती जवळजवळ साठ हजार कोटीची आम्ही त्या लँडच्या आधारावर तयार केली आणि पहिल्यांदा लँड सेक्युरिटायझेशन मॉडेलवर पैसा उभा करण्याचा निर्णय हा मी घेतला आणि सगळ्या बँकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बघा साठ हजार कोटीची वर्थ आहे आम्ही तुम्हाला आता सुरुवातीला पंचवीस हजार कोटी रुपये मागतोय त्यामुळे तुम्ही आम्हाला लँड सेक्युरिटायझेशन मॉडेलवर हे द्या सगळ्यात पहिल्यांदा स्टेट बँक समोर आली स्टेट बँकेने आठ हजार कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि त्यानंतर सगळ्या बँका पुढे आल्या आणि आम्ही लगेच ते काम सुरू करू शकलो आणि जसं काम दिसायला लागलं तशा मग सगळ्या बँका पुढे आल्या आणि मला असं वाटतं की देशाच्या इतिहासामध्ये आता तर हा सगळ्यात मोठा एक्सप्रेसवे आहे एवढा मोठा एक्सप्रेसवे दुसरा कुठलाही नाही आणि रेकॉर्ड टाईममध्ये आजपर्यंतच्या इतिहासात अतिशय रेकॉर्ड टाईममध्ये हा एक्सप्रेसवे पूर्ण झाला आणि जसं मी आधी सांगितलं की लोकांना हा होईल असा विश्वास नव्हता मी पहिल्यांदा सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवलं आणि मी स्वतः दीड तास त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं आणि त्यांना सांगितलं की विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचं भाग्य बदलणारा अशा प्रकारचा मार्ग तुम्ही मदत करा तरी त्यातल्या काही लोकांनी केली काही नाही केली त्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना बोलवून त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं की हा मार्ग आम्ही कसा करणार आहोत आणि तुमच्याही मदतीची याला आवश्यकता आहे त्यानंतर वेगवेगळ्या स्टेक होल्डर सोबत अशा प्रकारचा मी हे प्रेझेंटेशन करत होतो पण या सगळ्या जर्नीमध्ये मला असं वाटतं की दोन माणसांचा विश्वास हा अखंडपणे माझ्यावर होता त्यातले एक आमचे आताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते ज्यांना सुरुवातीला असं वाटलं की हे होऊ शकेल की नाही जेव्हा त्यांना मी सांगितलं की तुम्हाला हे करायचं आहे तुमचं डिपार्टमेंट करेल पण नंतर त्यांना कॉन्फिडन्स आल्यावर ते पूर्ण ताकदिने माझ्यासोबत त्या ठिकाणी होते आणि दुसरे राधेश्याम बोपलवार जे एम एस आर डी चे आहेत ते मात्र पहिल्या दिवशीपासनं याच्या प्लॅनिंगपासनं अगदी सगळ्या याच्यात ते पूर्णपणे सोबत होते आणि कॉन्फिडंट होते की हे निश्चितपणे होऊ शकतं आणि आज केंद्र सरकार जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे करताय त्याची प्रेरणा त्यांना या समृद्धी एक्सप्रेस मिळाली आणि आता समृद्धी एक्सप्रेसवेनी अशा प्रकारचा इकोसिस्टम तयार केली आहे पुढच्या एक वर्षामध्ये जेव्हा आम्ही सगळं काम त्याचं पूर्ण करू आम्ही त्याच्यावर चाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये लावले आहेत आजच आमच्या जो पस्तीस हजार कोटीची ऑफर आहे आणि आम्ही ज्यावेळेस तो मॉनिटाईज करू किंवा सिक्युरिटाईज करू मला विश्वास आहे दीड वर्षानंतर पूर्ण पन्नास हजार कोटी रुपये आम्हाला त्याचे परत मिळतील yeah. की जे आम्ही इतर इन्फ्रास्ट्रक्चरवर लावू शकू आणि आता यातनं महाराष्ट्राला कॉन्फिडन्स आला की आम्ही पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हे महाराष्ट्रात पाच हजार किलोमीटरचे तयार करू शकतो आता पुढल्या टप्प्यात तीन रस्ते आम्ही हातामध्ये घेतले आहेत त्यातला एक आहे नागपूर ते गोवा हाही जवळजवळ सातशे साडेसातशे किलोमीटरचा आहे पण हा जरी नागपूर ना हो ते गोवा असला तरी हा मुख्यत्वे करून मराठवाड्याचे पाच जिल्हे हा समृद्धीकडे नेणार आहे म्हणजे प्रचंड इकॉनॉमिक कॉरिडॉर मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांना याच्यामुळे प्राप्त होणार आहे आणि हे पाचही मागास जिल्हे आहेत त्यासोबत दुसरा आम्ही आता विरार अलिबाग कॉरिडॉर जो घेतलेला आहे हा तर आहे मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी स्वतः वर्ल्ड बँकेत गेलो होतो आणि वर्ल्ड बँकेच्या ज्या प्रमुख आहेत त्यांना भेटून मी विनंती केली होती त्याच वेळेस त्यांनी याला पैसे देण्याचं कबूल केलं होतं आता त्याचं ऍक्विशन तयार करतोय हा एकटा जो रस्ता हा जो जो हा आता आता आहे हा साडेसहा लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू क्रिएट करतोय आणि त्यासोबत सकाळ असल्यामुळे पुण्याचा रोड हा देखील आम्ही आता ऍक्सेस कंट्रोल तयार करतो आणि जवळजवळ हा पुण्याचा रोड अडीच लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार करेल तर असे अनेक रस्ते आता आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत की ज्याच्यामुळे पूर्ण आपल्या इथे अर्थव्यवस्था जी आहे ती एकदम मूलाग्र त्याच्यामध्ये बदलू।